या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। फुलंब्री नगर पंचायतीच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा दोन्ही जागांवर पराभव केला आहे। फुलंब्री नगर पंचायतीच्या वार्ड क्रमांक 2 व वार्ड क्रमांक 8 साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवार रोजी जाहीर झाला असून यामध्ये महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे। वार्ड क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पूजा आनंदा ढोके या 279 मते घेऊन विजयी झाल्या, तर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या विमल ढोके यांना 277 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीच्या संगीता पावळे यांना 9 मते, तर नोटासाठी 5 मतदान झाले। यामधील विजयी उमेदवार यांनी भाजपच्या उमेदवारांचा मात्र 2 मतांनी पराभव केला असून या ठिकाणी अगोदर भाजपचा उमेदवार होता। तर वार्ड क्रमांक 8 मध्ये महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार अर्चना उमेश दुतोंडे या 434 मते घेऊन विजयी झाल्या, तर भाजपच्या रुपाली बनसोडे यांना 290 तर वंचित बहुजन आघाडीच्या पुष्पा मोरे यांना 7 मते व नोटाला 6 मते मिळाली। यापूर्वी या ठिकाणीही भाजपचा उमेदवार होता। झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा भाजपच्या हातातून गेल्या असून महाविकास आघाडीला या निवडणुकीत यश मिळाले असून महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार व नेते कार्यकर्ते यांनी तहसील आवारातच फटाके फोडून विजयाचा उत्सव साजरा केला। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हफत, फुलंब्री।